मराठी वाहिनीवरील क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा या मालिकेतील आपल्या सर्वांचे लाडके कलाकार शूटिंग नंतर ब्रेकमध्ये कोणती धमाल करतात, या कलाकारांमध्ये कोणत्या गॉसिप्स रंगतात, जाणून घ्या या व्हिडिओमध्ये. मला थोडंसं जाणून घ्यायचं की सिरियलमध्ये तुमच्या भरपूर गॉसिप्स रंगतात, म्हणजे ह्याची बायको गेली वगैरे अशा भरपूर गॉसिप्स असतात, पण मेकअप रूममध्ये कोणत्या गॉसिप्स रंगतात? मेकअप रूममध्ये तशा आम्ही गॉसिप नाही करत, गॉसिप नाही करत. जास्त माझं लक्ष तर जास्त खाण्याकडे असतं, बाकी तशा गॉसिप नसतात फार. आणि जसं की आम्ही बघतो की बायो तिच्या नवऱ्यावर म्हणजे बाबीवर आणि तिची लेक जावई यांच्यावर भरपूर चिडत असते कायम, आणि तिची लेक तिला समजावत असते, तर ती एरवी म्हणजे ऑफस्क्रीन काय दोघींची केमिस्ट्री असते? खूप छान केमिस्ट्री आहे आमच्या दोघांची, आम्ही खूप छान मैत्रिणी आहोत आधी. आणि येतात तर मला ताई पण, ताईपेक्षा जास्त आईच मानायला लागली आहे, तर ते खूप छान वाटतं मला की ती मायेने जवळ येते माझ्या, तर आमचं खूप छान बॉन्डिंग आहे. आणि कसं मला इथेच आम्ही राहत असतो, त्यामुळे घरची आठवण येते. आता ही ताई आहे ना, आम्ही कसं कॉलेजपासून एकत्र, म्हणजे सगळं नाटक वगैरे ह्या सगळ्यापासून आम्ही आधीपासून एकत्र आहोत. मग कसं होतं, आईची आठवण आली की मी हिच्याकडे येते, आई मग अशी मिठी मारली की थोडा वेळ म्हटला घरी असल्यासारखं वाटतं, असं म्हणजे खूप गोड आहे. आणि वंदीताई म्हणजे एक सेटवरचं एक गोंडस बाळ वाटतं. तर हा, तर वंदीताईचे किती लाड केले जातात सेट? अरे बापरे, भरपूर भरपूर. म्हणजे जसे आमचे सीन असतात माझ्या वहिनीबरोबर, तसेच आम्ही सुद्धा इथे ऑफ स्क्रीन पण ते माझे भरपूर लाड करते. म्हणजे अगदी स्वतःला कॉफी घेतली की मला सुद्धा कॉफी, आणि फक्त माझी वहिनी म्हणजे तिसरीच नाही तर बायो किंवा मंगल शालग्या किंवा मंजू एक आहे. जसं आता तुम्ही बघताय की मंजू तिसरी आणि वंदी यांचा एक वेगळाच बॉन्ड तयार झाला आहे, पण हा बॉन्ड ऑफ स्क्रीन सुद्धा आहे. म्हणजे आम्ही एकाच ठिकाणी राहतो वृक्षवल्लीमध्ये, आणि आम्ही एकाला गरम पाणी हवं असेल तर ती फक्त स्वतःपुरतं गरम पाणी ठेवत नाही, तर आम्ही सगळ्यांसाठी, म्हणजे तिने प्यायलं तरी. हां हां हो हो. आणि बायो कधी पण मॅगी करायला सांगते रात्री. हां, म्हणजे मी कधीही सांगते मला भूक लागली, मग बायो लगेच मॅगी खाणार, हो खाणार मग चला, असं सगळेजण माझे लाड पुरवतात. आणि ही बऱ्याचदा आम्हाला सेटवरच भेटते, पण तरीसुद्धा तिचं चाललेलं असतं, जशी ही तिची आई म्हणजे ती आई मानते, तसं आम्हाला ताई मैत्रीण असं, आणि बऱ्याच गोष्टी आमच्या शेअरिंग होतात, कारण की आम्ही फॅमिलीपासून, म्हणजे आम्ही सुद्धा मुंबईवरनं इथे आलो, तसंच ह्यासुद्धा इथे राहूनसुद्धा त्यांना घरी जायला मिळत नाही, सो आम्ही सगळे इथे एकत्र असतो. बरं, गाव मम्मी असते, सतत ती घरना येताना काहीतरी खायला आणतच असते, आणि मग बिंदास सांगते की चला मुलींनो हे आणले आज बॅगेतनं घ्या आणि खा, असं एकंदरीत आमचं एकमेकांशी असलेलं बॉन्ड खूपच छान आणि प्रेमळ मायेचं आहे, त्याच्यामुळे घरच्यांची फार आठवण नाही येत. तर आम्हाला थोडं जाणून घ्यायचं आहे की तुम्ही फ्री टाईममध्ये कोणत्या गॉसिप्स रंगतात, काय मजामस्ती सुरू असते? मजामस्ती म्हणजे आता तुम्ही म्हटलात गाव मम्मीचं आणि बायोचं गॉसिप चालू असतं, तर गॉसिपचा विषय नाही, ही आता शालग्या आहे, ती शालग्या आणि बायो ह्या दोघी कणकवलीच्या असल्यामुळे माझ्या पोट्यात लहानाच्या मोठ्या झाल्या आहेत, त्यामुळे म्हणताना ताई म्हणतात, पण मायेने आईच्या पोटीने सगळं मला सांगतात प्रेमाने, अगदी जे काय मनातलं सांगायचं असेल इथं, त्यांच्या काय मनात त्यांचे प्रश्न असतील ते आपणहून म्हणजे स्वतःहून त्या येऊन माझ्यावर शेअर करतात. म्हणजे मी काय मोठे त्यांना मार्गदर्शन असं काही करत नाही, पण एक त्यांना वाटतं की माझ्याकडून त्यांना काहीतरी योग्य उत्तर मिळेल किंवा योग्य निर्णय मिळेल, त्या अधिकाराने त्या सांगतात, तेवढ्याच अधिकाराने त्यांना मी ओरडते, पण काय चुकलं त्यांचं तर जास्तीत जास्त बायो ओरडतं आहे, कारण बायोला मस्तीखोर असा, म्हणजे काय व्हय ती मस्ती करता, त्याच्यामुळे जरा ते का दाडकावते मी मधीच, म्हणजे माका ती सवय असा ते का जरा व्हायचं दांडकावची, आणि ते का पण आवडतात हा माझ्याकडनं मार खावचो बोलान घ्यायचो. आणि बाकी म्हणाल तर सगळं वातावरण एकदम छान आहे, ह्या सगळ्या पोरी आहेत त्या मुंबईवरून आलेल्या आहेत, आणि माझं गाव काही कणकवलीकच आहे, मी ओरिजिनल मालवणी कलाकार असं आहे, त्याच्यामुळे बॉडी लँग्वेजच माझी ती असा, त्यामुळे त्यांना मी मालवणी बोललेला त्यांना पण आवडता. कधी वाटलं त्यांना की ह्याचं कसं करायचं मालवणी, स्क्रिप्टमध्ये चुकीचं असता, म्हणजे तसं मालवणी परफेक्ट नसता, मी त्यांना सांगते आणि ती ऐकतात पोरगी, त्यामुळे एकंदरीत सगळा हे आमचं कुटुंबच असा. आता ही आम्ही महिला सोडूनच द्या, पण जे जेंट्स असतात आमचे कलाकार सहकलाकार, हे सुद्धा आम्ही एकत्रच बसतो, मस्ती मस्करी एकमेकाची करतो, त्याच्यात काय सोडत नाही, मग एक कुटुंबच असा आणि कुटुंबासारखीच सगळी राहतो, त्यामुळे आनंद वाटतं. आणि माका वैयक्तिक म्हणाल तर मी असल मालवणीच असं आहे, आणि मालवणीच सिरियल असा, आणि माका मनासारखं माझ्या गाव मम्मी हे मिळालो रोल मिळालो, तो मी अगदी म्हणजे
मनसोक्त उपभोगते, म्हणजे माका मनाक वाटत तसा मी माका जसं हवे होतो तसंच इतक्या वर्षांनी मिळालो आहे, त्यामुळे ते आनंदाने मी माझी जबाबदारी पार पाडते. आणि आता जसं की बघतोय आम्ही वेतोबाची सिरियल आहे आणि सिरियलमध्ये गावमामी एकाचे चार करून सांगते, म्हणजे एखादी कोणती गोष्ट गावमामीला समजली की त्याला ती छानपैकी मीठ मसाला लावून ती सगळीकडे पसरवते. तर असा एखादा किस्सा रिअल लाईफमध्ये कधी घडलाय का किंवा असं कधी सांगितलंय का? खरं म्हणाल तर रिअल लाईफ याच्यापेक्षा माझं वेगळं आहे, कारण मी जरी प्रोफेशनल ॲक्टर असले तरी मी समाजसेविका पहिली आहे. ती 10 वर्ष माझं समाजकार्य आहे. कालच 29 तारखेला मला राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार मिळाला आधार सामाजिक संस्था कराडच्या वतीने. परवा मी जाऊन आले कराडला. आणि दुसरं म्हणजे माझ्याबरोबर 30 महिला आहेत. माझं फाउंडेशन आहे सिंधुरत्न फाउंडेशन. गोरगरीब महिला जे असे ज्यांना गरज असते उपजीविका भागवण्यासाठी, तर त्यासाठी माझी तळमळ असते, घटस्फोट होणारे असतात, ते मी वाचवते. माझं सिंधुरत्न महिला दशावतार आहे. 10 वर्ष झाली की ते दशावतार मी पुरुषांच्या बरोबरीने चालवते आणि त्याच्यासाठीच मला कलाभूषण पुरस्कार वगैरे मिळालेले. तर तुम्हाला गावमामी, बायो आणि शालग्या यांच्या गॉसिप्स कशा वाटल्या ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा अल्ट्रा मराठी बज. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.